फुलंब्री शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावरती उभारण्यात आलेल्या अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण कोल्हापूर गादीचे छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांचे फुलंब्री शहरात आगमन होताच फटाक्याच्या आतिषबाजी करत ढोल ताशाच्या गजरात त्यांच्या जंगी स्वागत करण्यात आलं. याप्रमाणे महाराज यांचे फुलंब्री टी पॉईंटवरून कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत जाण्यासाठी घोडागाडीची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र काही अंतर चालल्यानंतर शहरात महाराजांना पाहण्यासाठी तालुक्यातील तमाम शिवप्रेमींनी गर्दी केली होती. यावेळी महाराजांचे फुलंब्री नगरपंचायतीतर्फे सुहास शिरसाट यांनी त्यांचा सत्कार केला. त्याचप्रमाणे व्यापारी संघटनेतर्फेही त्यांचा सत्कार करण्यात आला असून ठिकठिकाणी स्वागत देखील करण्यात आलं. मोठ्या प्रमाणात जनसमुदाय असल्यामुळं महाराजांनी घोडा गाडीतून उतरून जनसमुदायासोबत पायी चालत कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत चालत आले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर असलेल्या कोण शिलचे अनावरण संभाजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा लोकार्पणही करण्यात आले. ऐनवेळी पावसाने हजेरी लावल्यानं सगळीकडे पळापळ करण्यास सुरुवात केली होती. मात्र यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांनी भर पावसात समोर येत जमलेल्या समुदायाला मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आणि उपस्थित सर्व जनसमुदाय जागेवर येऊन बसले. आमदार हरिभाऊ बागडे, शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, स्मारक समिती अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, सभापती चंद्रकांत जाधव, उपसभापती राहुल डकले, संदीप बोरसे, जिल्हा परिषद सदस्य अनुराधाताई चव्हाण, बाळासाहेब थोरात, कैलास पाटील डोणगावकर, पंचायत समिती सभापती सविता फुगे, शिवाजी पाथरीकर, वरुण पाथरीकर, अजगर पटेल, नितीन देशमुख आणि बाळासाहेब देशमुख, अंबादास गायके, रोशन अजय गंगावणे, भरत भूमे, उमेश आदींसह मोठ्या संख्येनं शिवप्रेमी उपस्थित होते. यावेळी पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ब्युरो रिपोर्ट, एआय न्यूज, फुलंब्री. महाराजांचं स्मारक इतक्या उंचीवर पाहिजे की इथं येणाऱ्या सगळ्या पंचकृषीतल्या लोकांना सुद्धा त्याची जाण पाहिजे शिवाजी महाराज किती मोठे होते. आणि म्हणून त्यांचा आग्रह होता की राजे यावं लागते. काय तरी 2.5 किलोमीटर लांबपासून लोकांची सगळ्या लोकांना जमा केलं होतं. या शिवाजी महाराजांची नावात असणारी ताकद आहे. आणि म्हणून अशा लोकांना साथ देण्यासाठी कुठल्या पक्षाचे नाहीत हे माझ्यासाठी गै नाही गौ नाही. आणि म्हणून मी काही ते पाहिलं नाही. जय शिवाजी महाराजांचं नाव देशभर पोहोचवण्यासाठी जगभर पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतात. तिथं येणं ही आमची जबाबदारी, आमचं कर्तृत्व आहे. आणि म्हणून मी आज या कार्यक्रमाला आलो. आज तुम्ही खरी शिवाजी महाराजांचे मावळे आहात. पाऊस बिऊस काय बघितला नाही, पण शिवाजी महाराजांचा वंश इथं आलाय. 2 मिनिटं बोलणार आहे, भिजायचं काय आपण परत केव्हाही भिजू शकतो. भिजणं महत्वाचं नाही, पण आपण 2 मिनिटं संभाजी छत्रपतींचं ऐकू. अनेक लोक धक्काबुक्की झाली माझ्यामुळे. माझी सभापतींना सुद्धा बिचाऱ्यांना धक्काबुक्की झाली, पण ते आपले कणखर होते वाद वेगळे. पण हे लोकांचा उत्साह आहे. आणि मी नुसतं म्हणत आलो, अरे बाबा मी काय शिवशाहूंचा वंशज आहे, जरा थोडंफार देखणार दिसतोय, म्हणजे काय मी विचारायचा वंशज झालो का? नाही. ज्यावेळी सामान्य लोकांसाठी आपण काम करू शकतो, आपण सुद्धा एक सामान्य माणूस सुद्धा असामान्य कर्तृत्व करतो. मी शिवाजी महाराजांचं काय उदाहरण अनेक द्यायला लागलोय की शिवाजी महाराज सुद्धा फार मोठे काहीतरी मोठा एक मोठे काय म्हणतात त्याला प्रस्थापित मोठे महाराज होते असं नाही. शिवाजी महाराज छत्रपती त्यांच्या कार्याच्या माध्यमातून झाले. शिवाजी महाराज सार्वभौम राजा. छत्रपती म्हणजे काय? सार्वभौम राजा. छत्रपती हे झाले राजा.